च्या माध्यमातून असेल तर हा अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आदित्यजी आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पाहिलं असेल की तळेगावपासून किंबहुना लोणावळापासून आपलं जे स्वागत होत आहे आणि या स्वागताच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर युवकांमध्ये अतिशय एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील नवीन तरुणांना युवकांना तुमच्या माध्यमातून एक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ही ऊर्जा घेऊन येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपण जी जबाबदारी मावळ लोकसभा मतदारसंघाचा संघटक म्हणून जी मला दिली आणि ती निश्चितच चांगल्या पद्धतीनं पार पाडेल आणि येत्या काळामध्ये मग मावळ असेल किंबहुना विधानसभा असेल किंबहुना महानगरपालिका असेल तर ह्याच्यामध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही ह्याची ग्वाही या निमित्तानं मी आपल्याला देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये हा जो काही या शहरामध्ये चाललेला जो भ्रष्टाचार आहे चाललेलं जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं टेंडरच्या माध्यमातून काही भ्रष्टाचार चालू आहे याला रोखण्याचं काम निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता आणि आमचे सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल. मी अधिक न बोलता आपलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि आपण आल्यामुळे एक चैतन्य निर्माण झालेली आहे आणि ही नवीन चैतन्य पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सहकार्याची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आपलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.